आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काँग्रेस पक्षाच्या सहयोगाने सादर होईल बजेट. नामदार जारकी होळी उपकर्त्यांच्या सदैव पाठीशी, उपकार विसरणार नाही. काँग्रेस पक्षाची इच्छा पूर्ण झाली असून काँग्रेस पक्षाच्या सहयोगाने मुख्यमंत्री बजेट मांडतील असे मंत्री नामदार रमेश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी माहिती देताना ते म्हणाले, डीकेसी पूजेपेक्षा पक्षपूजा महत्वाची आहे. कोण आमच्यावर उपकार करतात त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहणारच. आमचे नेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना काँग्रेस पक्षाने उपकार केले आहेत, त्यांचा आदर करणे हे आमचे कर्तव्य आहे. केपीसीसी अध्यक्षस्थान हे उत्तर कर्नाटकला मिळाले पाहिजे, मात्र शेवटी हायकमांड यावर निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य आहे, असेही नामदार जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. कर्नाटकातून सतीश जारकीहोळी, एच के पाटील, एम बी पाटील यातील कोणीही अध्यक्ष झाले तरी चालतील, पण हे पद उत्तर कर्नाटकला मिळाले पाहिजे असे आग्रही मत त्यांनी व्यक्त केले. तर एम डी पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. आमचे कोणीही बीजेपीच्या संपर्कात नाही, तेच आमच्या संपर्कात असल्याची माहिती मंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली. महानकर न्यूज साठी बेळगावहून कृष्णा अर्गे.